She is fine. Unfortunately. कशाला आलीस? मला वाटलं तू हे तुझं तोंड घेऊन गेले असेल कुठेतरी, नाहीतरी तुझ्या हाती काहीच लागलं नाही म्हणून जीव दिला असेल. झालं समाधान? आली मजा? तू अजून का नाही थांबलीस? थोड्या वेळाने अद्वैत पोलिसांना घेऊन आला असता मग काय केलं असतस? काय उत्तर दिलं असतस अद्वैतला? काकुमा तुम्ही लिस्ट घेतली ना? हो घेतली. होतीस कुठे तू? काय घरात किती टेन्शन घेतलं होतं सगळ्यांनी? काय झालं होतं एक्झॅक्टली? घाटात गाडीच बंद पडली अरे, आणि रेंज पण नव्हती तिथे, त्यामुळे सगळाच गोंधळ झाला. कुठल्या घाटात? खंडाळ्याच्या घाटात बंद पडली होती. अगं पण मग तू फोन का नाही केलास? नाही नाही, एकतर गाडी रस्त्याच्या मधोमध बंद पडली, ती कशी बशी रस्त्याला कडेला घेऊन गेले, आणि नेटवर्क काही नव्हतं, ती आतून लॉक होती गाडी. खूप काय काय गोष्टी घडल्या. बर आई आई ते सगळं ठीक आहे, मला सांग तू ओकेस ना? बर ती गाडी कुठे आहे मला लोकेशन सांग, मी ड्रायव्हरला पाठवतो. आता नाही नको आधी. आई आधी मी म्हणजे त्या गाडीचं कामही होतं, तर 2-3 दिवस जाणार आहेत, त्यानंतर तो गॅरेजवाला आणून सोडेल इथे. बाईसाहेब मग त्या गॅरेजवाल्याच्या फोनवरून तरी आम्हाला एक फोन करायचा ना? सुचत नाही ना, पण म्हणजे अशा वेळेला पटकन काय करायचं नाही सुचत. त्यात गाडी लॉक झाली होती, रेंज सगळाच गोंधळ झाला होता ना, पंचायत झाली माझी. पण मग एवढ्या लांब गेला का होता तुम्ही? एक्झॅक्टली दॅट्स माय पॉइंट. कुठे गेली होतीस कुठे तू तिकडे? आधी त्या घाटात एक देऊळ आहे माहितीये ना तुला, तिथे ना खूप मोठे तपस्वी बुवा येतात असं माझी मैत्रीण म्हणाली होती, तर त्यांच्याकडे फेत्रासाठीच गेले होते मी. नाही आता तुम्ही म्हणाल की काय गरज होती, कशाला गेलीस तू तिकडे, पण मला नेत्राची काळजी वाटते रे. खरंच सांगते आधी. आई आई तू नेत्रासाठी एवढं सगळं करतेस, पण ह्या सगळ्यात तुला काही झालं तर? आधी नाही होणार मला काही, खरंच काही नाही होणार. आणि नेत्राची काळजी वाटते रे मला, तिच्यासाठी मी काही करू शकते आधी. आणि मला नाही होणार काही आधी. कोणीही किती ठरवलं ना माझं वाईट करायचं, तरी नाही होणार रे. थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोलू? बोला की. तू माझ्या आयुष्यात येणं यामागे जे कारण आहे ना, ते माझ्या लक्षात आलंय. म्हणजे? तू यांचा जीव घेतलास आणि तू स्वतः केलेला गुन्हा कबूल केलास, आणि तरीही मला तुला शिक्षा द्यावीशी वाटली नाही. तुझ्यावर झालेला अन्याय खरंच खूप मोठा होता.
पण तरीही सगळं विसरून तू या घरात राहायला तयार झालीस आणि आता तर या घरातलीच एक होऊन गेलीस. अद्वैत नेत्रा तुला आत्या म्हणतात. शेखरने तुला मनापासून बहीण मानली. ह्या सगळ्या नात्यांमध्ये तुला आणि मला आणखी एक नातं मिळू शकत. तू तू मला आई म्हणशील. नाही म्हणजे तुझ्या आयुष्यात तुझ्या आईचं जे स्थान आहे ते मी कधीच घेऊ शकणार नाही. पण मला खूप दिवस असं वाटतंय की तुला सांगावं तू मला आई म्हण. नाही म्हणजे तुझ्या आई एवढं मी तुला प्रेम नाही देऊ शकणार. पण आईच्या मायेची उब देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. म्हणशील मला आई. इंद्राणी म्हणशील का आई? ड्रॉप्स टाकूयात आपण. ठीक आहे. मनोरमा आजीची आठवण येते. तुम्ही ठीक आहात ना? चला, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. आपल्याला दुसऱ्या पेटीतला श्लोक वाचायचा आहे. दार लावून घेतेस. आलेच. जरी राम राया तो नायक धरीचा धरा तोलतो शेष तो कोण सांगा. अनुज लक्ष्मणागत नसे कोण दुसरा. सखा मारुती जास भय काय सांगा. वधे रावणाला जरी राम राया दिली साथ ज्यांनी तयांना स्मरूया. जरी दिव्यता साथ देवास लागे तशी साथ देण्यास अग्निस घ्यावे. पहा सातव्या मुलीची सातवी मुलगीचे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त Zee5 वर.